पूज्य साने गुरुजी सेवाभावी मंच आणि धनदीप बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने एक साडी कष्टकरी देवी करिता या मोहिमेअंतर्गत तालुक्यातील दापोरी येथील 70 महिलांना नवरात्री निमित्त मोफत साड्या वाटप करण्यात आल्या। शिक्षिका छाया अशोक इसे यांनी त्यांच्या सहकारी महिलांना नवरात्रीच्या निमित्ताने एक साडी कष्टकरी देवी करिता देण्यासाठी आवाहन केले होते। त्यांच्या या आवाहनास प्रतिसाद देत महिला आणि धनदीप बहुउद्देशीय संस्थेकडून सुमारे 70 नव्या साड्या जमा झाल्या। त्या साड्या दापोरीतील कष्टकरी आणि दुर्गम वस्तीवर राहणाऱ्या महिलांना अष्टमीच्या दिवशी वाटप करण्यात आल्या। यावेळी गौतम कोळी, अंगणवाडी सेविका जगदीश चौधरी, अशोक इसे आदी मान्यवर उपस्थित होते। या उपक्रमासाठी भारती शिंदे, उषा भदाने, जयश्री शिंपी, छाया भांबरे, संगीता शिंदे, सरिता जाधव, सारिका पाटील, छाया सोनवणे आणि प्रतिभा सोनवणे या शिक्षकांचं योगदान आणि सहकार्य लाभलं। तांबेपुरात सानेनगर लगत असलेल्या बोरी नदीवर फरशी पूल उभारण्यात यावा या संदर्भातील मागणीचं निवेदन स्थानिकांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांना दिलं आहे। यावेळी दीपक पाटील, मधुकर पाटील, संदीप सैंदाने, प्रवीणाबा पाटील यासह इतर मान्यवर उपस्थित होते। तालुक्यातील कळमसरे प्रजिमा 49 या रस्त्यालगत मोठ्या प्रमाणावर काटेरी झुडपे आणि गवत वाढल्याने वाहन चालकांना वाहन दिसत नसल्याने अपघात होण्याचा धोका वाढला आहे। यामुळे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शिवाजी राजपूत यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना निवेदन दिलं आहे। सदर मागणीची दखल घेऊन तात्काळ रस्त्यालगतची झाडं तुडपं तोडावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे। सदर निवेदनावर शिवाजी राजपूत, विनोद पाटील, मनोहर पाटील, राहुल पाटील, मच्छिंद्र पाटील यांच्या स्वाक्षऱ्या आहेत। विजयादशमीच्या निमित्ताने अमळनेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने शहरातून पथसंचलन करण्यात आले। यात तालुका संघचालक डॉक्टर चंद्रकांत पाटील, कार्यवाह हितेश शहा, सहकार्यवाह देवेंद्र तायडे, विजय पाटील, राजेंद्र शिंदे, विकास जोशी, अशोक अप्पा, प्रकाश ताळे यांच्यासह गणवेशधारी 150 स्वयंसेवक सहभागी झाले होते। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसन्ना जैन तर प्रमुख वक्ते म्हणून स्वप्नील चामणीकर उपस्थित होते। सुमारे 400 वर्षांची परंपरा असलेल्या चोपडा शहरातील व्यंकटेश बालाजी संस्थानचा बालाजी महाराजांचा रथोत्सव गुरुवारी साजरा करण्यात आला। रथाच्या पूजेचे मानकरी संग्राम देशमुख, विक्रम देशमुख, रणजित देशमुख आणि चंद्रशेखर पाटील यांनी चक्रपूजन केले। या रथोत्सवाचे माजी विधानसभा अध्यक्ष अरुणबाई गुजराती यांनी दर्शन घेतले। पोलीस निरीक्षक अवतार सिंग चव्हाण यांनी देखील चोख बंदोबस्त यासाठी लावला होता। पाहूया या रथोत्सवाचे काही विहंगम दृश्य। शहरामध्ये निर्माण होते आणि असं मला सांगता येईल की
कोणत्याही प्रकारचे विघ्न या शहरात आलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं संकट या शहरावर आलेलं नाही। चोपड़ा शहरात एकादशीला रथोत्सवासोबतच दुर्गा विसर्जनाची देखील जुनी परंपरा आहे। गुरुवारी 17 सार्वजनिक आणि खासगी दुर्गा मंडळांचं विसर्जन करण्यात आलं। सर्व मंडळांनी वाजत गाजत मिरवणुकीत सहभागी होत महिलांनी गरबा दांडिया आणि लेझिम खेळत दुर्गा मातेला भावपूर्ण निरोप दिला। विसर्जनासाठी 4 पोलीस अधिकारी, 28 पोलीस कर्मचारी, 50 होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता। पाहूया याची काही दृश्य। आज चोपडा शहरात एकूण 18 नवदुर्गा मंडळांचं विसर्जन आहे, त्यापैकी 17 सार्वजनिक खाजगी आहे। त्याच्यातले काही मिरवणुका कॅन्सल झालेल्या आहेत, ते जागेवर न जाणार आहेत, योग्य तो पोलीस बंदोबस्त लावलेला आहे। तसेच आज आपल्या गावात परंपरेनुसार जो रथ आहे, रथोत्सव तो सुद्धा साजरा होणार आहे, त्यासाठी देखील योग्य तो बंदोबस्त लावलेला आहे। एकूण सर्व बंदोबस्त 4 पोलीस अधिकारी आहेत, 28 पोलीस अंमलदार आहेत आणि जवळपास 50 होमगार्ड आहेत। पूर्ण गावात हा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे।